आता एक महत्वाची बातमी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविषयी. आता पूजा खेडकर यांचं एक नवं कारस्थान उघड झालेलं आहे. पिंपरी चिंचवड मधील वायसीएम रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी खेडकर यांनी तळवडेतील रहिवासी पुरावा दिला होता. मात्र प्रत्यक्षात त्या जागेवर बंद पडलेली कंपनी असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तसंच प्रमाणपत्रासाठी दिलेली शिधा पत्रिका आणि पत्ता सुद्धा खोटा असल्याचंच कळत आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या संदर्भात आणखीन एक कारस्थान आता उघडकीस आलंय. तर आपण पाहतोय दिव्यांग प्रमाणपत्र त्यांनी दिलं होतं आणि चुकीच्या पद्धतीनं खरं तर त्यांनी कोट्यातून प्रवेश मिळवला असा आरोप सुद्धा त्यांच्यावर आहे. आता पिंपरी चिंचवड मधील वायसीएम रुग्णालयातून त्यांनी हे दिव्यांग प्रमाणपत्र घेतलं असल्याची माहिती मिळते आणि मुळात हे प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांनी तळवडेतील आपण रहिवासी आहोत असा पुरावा सुद्धा दिलेला आहे. मात्र प्रत्यक्षात त्या जागेवर पाहणी केली तर तिथेकडे बंद पडलेली कंपनी असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.